जनजनमत यांचा उद्देश की आपल्या भागात पुणेकर नागरिकांना कुठेही व्यवसायासाठी नोकरीसाठी जाण्यासाठी कोणताही विलंब होऊ नये म्हणून त्यांनी अतिशय चांगला उपक्रम राबवला आणि सर्व पुणेकरांना पीएमपीएनची सेवा देण्याची मनापासून त्यांनी सेवा केली म्हणून त्यांचं सुद्धा मनापासून मी अभिनंदन करतो। माझा कालावधी 6 महिन्याचा होता पण मला असं वाटतं की माझे 5-10 वर्षाचे सगळे सहकारी झाले, हरकत नाही। काम करत असताना आपली जर मानसिकता चांगली असेल, स्वच्छ असेल, तर अधिकारी सुद्धा त्याला प्रतिसाद देतात। आपण सर्वजण मिळून चांगलं काम केलं। आज सर्वच माझ्या प्रभागातील नागरिक अगदी छोट्याशा विनंतील मान देऊन या ठिकाणी वेळात वेळ काढून आपलंसुद्धा मनापासून अभिनंदन करतो। आणि माननीय साहेब छाजेड साहेब हे सगळे माझ्याबरोबर आहेत, जे जे माझ्यावर हातात येतात ते माझ्याबरोबर महापालिकेत जातात, जे मला विरोध करतात त्यांना मी बाहेरचा रस्ता दाखवतो। त्यामुळे हे माझ्याबरोबर ते 100% महापालिकेत जाणार, येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवारच निवडून जातील याची मला पूर्ण खात्री आहे। तर मी केलेल्या कामाचा 5 वर्षाचा अनुभव, सर्वसामान्य नागरिकांमध्ये राहणारा अनुभव, सर्वसामान्यांचा मी लोकप्रतिनिधी आहे आणि सर्वसामान्यांसारखाच वागतो। त्यामुळे या सर्व नागरिकांनी, औंधळवासियांनी मला भरभरून प्रेम दिलं। माझ्या दोन्ही निवडणुकीत त्यांनी प्रचंड बहुमत औंधळकरांनी दिलं। पहिल्या निवडणुकीत तुम्हाला औंधळकरांमुळेच मी विजयी झालो, कारण त्यावेळेस औंधळमध्ये माझा नवीन परिचय होता। मला 1500 मताचा त्यावेळेस तिकीट मिळाला, त्यातील 1400 मतं औंधळची होती म्हणून मी जिंकलो। सांगायचं तात्पर्य असं आहे की मी गेले 10 वर्ष या भागामध्ये चांगलं काम केलं। राजकारण असतं, राजकारण विरोधक विरोध करत असतात, आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं, समाजामध्ये चांगलं काम करत राहायचं, चांगल्या कामाची नोंद ही जनता घेत असते। आता पावसाळ्यात छत्र अनेक उगवतात निवडणूक आली की ते येतात आणि जातात, त्याचा विचार आपण मी कधी कुठल्याही विषयावर प्रतिक्रिया देत नाही, कारण आपण प्रतिक्रिया द्यायची नसती, कारण आपण काम करायचं, आपलं उत्तर कामात नसतं। त्यामुळे आपण सर्वजण इतक्या संख्येने मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्यात आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो। येणाऱ्या काळामध्ये आम्ही सर्व भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक म्हणून तुमच्या बरोबर राहणार आहोत, काम करणार आहोत आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आपल्या भागाचा 100% कायापालट होईल एवढी या ठिकाणी अपेक्षा मी स्वतः त्याच्यानंतर तुम्हाला गावी देतो। आणि आपण सर्वजण आलात त्याबद्दल मनापासून अभिनंदन करून विचार करतो की आपण याचं उद्घाटन करतो।